बापरे मेलो मेलो, तू जिंकलास तू जिंकलास। पण का कसं? उठ उठ सांग तू, आता तू वरती होतास ना त्यामुळे तू जिंकलास, जर मी वरती असतो तर मी जिंकलो असतो, सिंपल। त्यामुळे छोटे बलवान राघव जिंकले। आदित्य राघव पटकनात या। काय झालंय, काय बोलवलंस? अरे किती दिवसात आपण साफसफाई केली नाही, खिडक्या बघ किती घाण झाल्या आहेत आणि पंखा पण पुसायला हवाय। राधा तू असं कर, तू खिडकी पुस आणि आदित्य तू पंखा पुस। हां आई, दादाने का पंखा पुसायचा? मी का नाही पुसू शकत? मला सांग, तू आणि दादा ह्यात छोटा कोण आहे आणि मोठा कोण आहे? मी छोटा आहे, दादा मोठा आहे। बरोबर, म्हणूनच दादा तुझ्यापेक्षा उंच आहे ना, मग तू जेव्हा दादा एवढा होशील तेव्हा तुला पंखा पुसायला सांगेल। ओके दादा, उठ ना दादा, ही खुर्ची या खुर्चीपेक्षा छोटी आहे, ही खुर्ची या खुर्चीपेक्षा मोठी आहे। बरोबर, आता कळलं का तुला छोट्या मोठ्या मधला फरक? हो। सरबत तयार आहे, हे घ्या सरबत। आणि कसं झालंय सांगा? ह मला आदित्य दादाहून कमी का दिलंस? कारण मला माहितीये तुला त्याच्या एवढं दिलं ना तर तू संपवणार नाहीस म्हणून। मी लहान आहे ना म्हणून मला छोट्या क्लासात दिलंय, तुझ्या एवढं मी संपू शकणार नाही। दादाला सगळ्यात मोठा ग्लास दादाला दिलंय तेवढं मी पिऊ शकणार नाही, तुला दिलंय तेवढं पण मी संपू शकणार नाही। तू लहान आहेस ना म्हणून तुला छोट्या ग्लासातून दिलं, दादाला मोठ्या ग्लासातून दिलं, कारण का तो आपल्या तिघांहून मोठा आहे। अगदी बरोबर। राघव राधा आता आपण बागेत जाऊयात, हं, पण तिथे कोणीही दंगा करायचा नाहीये। ओके आई, पटकन जाऊया बागेत, मला झोपाळा खेळायचा आहे। अरे हो बाबा, पटकन जाऊया। आदित्य, पटकन गेलं तर कोणी नसेल। हो हो आदित्य, चल लवकर बागेत जायचंय। आई मी अजिबात येणार नाही या बागेत, माझ्या वयाचं कोणी नसतं तिथे। कारण देऊ नकोस, घरी बसून मोबाईल सोडून दुसरं काय करणार आहेस तू? चलणार आहे, मला पण बोर होतंय। बरोबर, चला चला उठा उठा, चला आऊया आपण आणि बागेत जाऊया। चल थांबालो, चल दादा तू खाली मी वर। बघ तू शिडी चढून वर गेलास, मी खालीच राहिलो। या झोक्यावर मी बसणार। पण का, तूच का बसणार? कारण ती आधी आली, तू नंतर आलायस। बोर दादा, काय झालं? मला वर चढता येत नाही, मदत कर ना। हे बघा, नाही तर दादा तूच मला दाखव ना। बर ओके, बाय बाय। अरे आई आई, मला पण धोका। हो देते देते, ये घट्ट धरून बस। हां ताई, आपण एकत्र धोका खेळूया। एक गम्मत सांगते तुला, जेव्हा तू पुढे तेव्हा मी मागे, बघ तू पुढे मी मागे, आपण सारखे पुढे मागे। मज्जा आली हो ना? हाँ।
वेळ लागला बघू मला. ए अरे बास आता चला खेळ पुरे घरी चला. उठ 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 राघव सावकाश बघू मला कुठे लागलं. दुखत नाहीये ना रे. आणि काय रे अशी काय माकडासारखी उडी मारली. माकडासारखी ए माकड. राधा आदित्य नका रे त्याला त्रास देऊ. आधीच लागलाय त्याला. हो हे गे. मला सांग या दोन ताटल्यांमध्ये कुठल्या याच्यात गोळ्या कमी आहेत आणि कुठल्या याच्यात जास्त आहेत. या कमी या जास्त. बरोबर. ठीक आहे गोळी. आधीच तुझा आजचा दिवस खूप खराब गेला ना. नाही आई उलट आजचा दिवस खूपच भारी गेला. मला केवढं काय काय शिकायला मिळालं. मी छोटा आहे दादा मोठा आहे. ही खुर्ची या खुर्चीपेक्षा मोठी आहे. दादा तू खाली मी वर. बघ तू शिडी चढून वर गेलास मी खालीच राहिलो. पण का तूच का बसणार. कारण ती आधी आली तू नंतर आलायस. या कमी या जास्त. बरोबर. अरे बा एवढं काय काय शिकलास तू. मग आज रात्री तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आईस्क्रीम. ए मला व्हॅनिला आईस्क्रीम. आपण काय शिकलो. लहान मोठा आत बाहेर वर खाली आधी नंतर वस्तूच्या आकारावरून ती वस्तू लहान आहे का मोठी आहे हे समजतं. लहान मोठा आकार बघताना दोन वस्तूंची तुलना असते. दोन वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंवरून त्यातील लहान मोठा फरक समजतो. वयावरून लहान मोठा फरक समजतो. उदाहरणार्थ भिंतीवरचे घड्याळ मोठे असते हातातले घड्याळ लहान असते. वर खाली ही संकल्पना त्या वस्तूची जागा दाखवते. कशाच्या तरी ती वस्तू वर असते किंवा खाली असते. उदाहरणार्थ झाडावर आंबे आहेत झाडाखाली सावली आहे. आत बाहेर ही संकल्पना त्या वस्तूची जागा दाखवते. उदाहरणार्थ खोलीच्या आत टेबल आहे खोली बाहेर सायकल आहे. आधीनंतर ही संकल्पना त्या कृतीच्या वेळ वेग यावर अवलंबून असते. लवकर होणारी गोष्ट आधी असते. उदाहरणार्थ पळत जाऊन लवकर झोपाळा पकडणे ते आधी असते. उशिरा झोपाळा पकडणे नंतर असते. वेळेच्या आधी वेळेच्या नंतर असे म्हणतात. करून तर पहा. एक घरातील वेगवेगळ्या आकाराची भांडी गोळा करून दोन गट करा. लहान भांडी आणि मोठी भांडी. दोन घरामधील एक खोली निवडा. खोलीच्या आत असलेल्या वस्तूंची यादी करा. खोलीबाहेर कोणत्या वस्तू आहेत ते सांगा. तीन तुमचे खेळ गोळा करून टेबलावर चेंडू ठेवा आणि टेबलाखाली बाहुली ठेवा. चार सकाळी उठल्यावर तुम्ही काय काय करता त्या कामाचे आधी आणि नंतर असे क्रम ठरवा. टिंबटिंब दात घासणे तोंड धुणे टिंबटिंब दूध पिणे. Thank you.